दुर्गा। आज भी निर्णय घ्यायला आले निकम, इतके दिवस आड पडदा ठेवून बरीच कारस्थानी रचलीस तू, आज काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे। मी बाई माणसाची वाद नाही घालत, आज तेही करून बघ निकम, नाहीतरी लाज लज्जा इमान या गोष्टींशी तुझा काही संबंध नाहीच आहे। आज तुला वाचवायला कोणीही येणार नाहीये, दुर्गाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला द्यावंच लागेल। ए तुला मध्ये पडायची काय गरज नाही बरं का रघुनाथ, हा आमच्या आपसातला तंट आहे। म्हणून तर मी नुसता दुरून तमाशा बघणार आहे, एरवी तुला गप्प करण्याकरता मला इथे यावं लागलं नसतं, तू स्वतः चालत आला असतास माझ्याकडे। तुझ्यासारखे डरपोक लोक सभ्य माणसांना सतावतात रे। चल आज होऊन जाऊ दे, बघू दे तू काय करतोस ते। चला निकम, डॅडींना भेटायला। अच्छा भाई, आजवर जे काम तुम्ही टाळत आलात ते पूर्ण करायला। कुठलं काम? जुन्या फॅक्टरीच्या चाव्या आज तुम्ही स्वतःच्या हाताने डॅडींना देणार आहात, आणि शिवाय कबुली देणार आहात की पुरूवर हल्ला तुम्ही केला। काय पण होणार नाहीये, ही दोन्ही कामं तुम्ही स्वतः करणार आहात निकम। अजिबात नाही, तू कोण मला सांगणार? पूर्व इथे आलात नाही तर मी हल्ला कसा करणार? आणि पूर्व आला असता इथे तर तू केला असतास हल्ला। हे बघ हे रघुनाथ, उत्तर द्या निकम। तुमचे डोळेच सांगतायत की तुम्हीच पूर्ववर हल्ला केलाय। गुपचूप माझ्याबरोबर डॅडींना भेटायला चला, नाहीतर परिणाम चांगला होणार नाही। चल निकम, आज तुझा खेळ संपलाय। मी इतना अजिबात हलणार नाहीये, मी तुला खेचत घेऊन जाईन। लय झालं बघा दुर्गाताई, लय झालं। बाई म्हणूस म्हणून फार गय केली मी तुमची, आता काही विपरीत केलं ना तर माझा पण नाईलाज होईल बघा। अरे होऊ दे ना नाईलाज, होऊ दे, तुझा इलाज करायला तर मी आलोय ना इथे। निकम चल 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 रे, सोड सोड मला सोड, मी पोलीसला फोन करा ना। मी करू का फोन पोलीसला? सोड मला। निकम मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जर तुम्ही परत महाजन परिवारातील कुणालाही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ आहे म्हणून। कुठे नेताय असली, त्यांच्या पापाचा आज घडा भरलाय सावित्री, तू मध्ये पडू नकोस। चल रघु, धन्यापेक्षा विजयराव जास्त दोषी आहेत। कमी जास्त कोण आहे ते नंतर कळेल, आणि विजयरावांचं ऐकायला तुम्ही काय आपली अक्कल गहाण टाकली होती? आजचा दिवस सोडत आहे, आजचा दिवस सोडत नाही। माझ्या सगुणाला तिथे चौकामध्ये रिक्षावाल्याने उडवलं, व फार लागले पोरीला, मी तिला रिक्षात घालून इथे घेऊन आले बघा। काय सांगतेस काय सावित्री? वय तुमच्या पापाची फळं मागतोय आम्ही। फार लागले का तिला? वय नाही, खबर नको सावित्री, वाटल्यास वाटलं तिला आपण माझ्या कारने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ। लगेच जाऊ।